राज्यामध्ये सत्तेची समीकरण बदलल्यानंतर त्याचे सर्वात पहिले पडसाद औरंगाबाद महापालिकेमध्ये पाहायला मिळाले. युतीची सत्ता असलेल्या औरंगाबाद महापालिकेमध्ये भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी पदाचा राजीनामा दिला, त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमय पाठक यांनी, पाहूयात. स्थानिक पातळीवरती पहिल्यांदाच औरंगाबाद नगर महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती तुटलेली आहे. विजय औताडे जे भाजपचे उपमहापौर आहेत यांनी आज आपला राजीनामा जो आहे हा सुपूर्द केलेला आहे. माझ्यासोबत शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ आहेत. काय सांगाल आज ज्या पद्धतीने भाजपच्या उपमहापौरांनी आपला राजीनामा दिलेला आहे, राज्यात जे घडतंय त्याचे पडसाद स्थानिक पातळीवर उमटतात. आजची जी सभा होती ती सभा अर्थसंकल्प सादर करण्याची सभा होती आणि अर्थसंकल्प सादर जे करत होत्या त्या शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीच्या सभापती आणि भारतीय जनता पार्टीच्या सदस्य जयश्री कुलकर्णी ताई करत होत्या. म्हणजे एकेकडे भारतीय जनता पार्टीचा सदस्य असलेल्या सभापती अर्थसंकल्प सादर करतात आणि त्या सभागृहात भारतीय जनता पार्टीचा सदस्य असलेला युतीचा उपमहापौर असलेला विजय औताडेजी हे राजीनामा देतात. म्हणजे यांचं नेमकं यांच्या मनात काय आहे हे काही आम्हाला कळालेलं नाही. नक्कीच ही तात्काळ प्रतिक्रिया होती की 2 दिवसांपूर्वी जी भाजपची बैठक पार पडली यानंतर अशी काही भूमिका पक्षाकडून आलेली? असं आहे की महानगरपालिकेमध्ये युतीमध्ये महापालिका आम्ही लढलो. भाजपचा उपमहापौर आणि शिवसेनेचा महापौर आहे. आम्हाला असं वाटलं की जनता आम्हाला विचारते की महाराष्ट्रामध्ये जे चाललं आहे ते चुकीच चाललं आहे आणि तुम्ही आता त्यांच्यासोबत राहणार का, तर आम्ही त्यांना सांगितलं आम्ही त्यांच्यासोबत राहणार नाही. म्हणून आम्ही आमच्या लेवलला आम्ही निर्णय घेतला, उपमहापौरांनी राजीनामा दिला. यांनी सांगितलं की राजीनामा देणार का, आम्ही खिशात घेऊन राजीनामा फिरत नसतो. 5-5 वर्ष खिशात राजीनामा घेतलेले लोक आज मंत्रिमंडळात आहे. नेमकं मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावेळी अशा पद्धतीनं भाजपकडून विरोध झालेला आहे, काय नेमकं सांगाल? नाही आम्ही कायम विरोधी पक्षात राहिले लोक आहे. आम्ही सत्तेची लालसा नाही. सत्तेची लालसा कुणाला आहे लोकांनी ओळखलं, कारण सगळे विचाराला काडीमोड घेऊन कोण मुख्यमंत्री झालं आहे, कोण कोणासोबत गेलं आहे याचं काही आम्हाला सांगण्याची गरज नाही. आणि राहिला स्थानिक लेवलचा प्रश्न, आपण काही वरच्या राजकारणाचं नाही आहे, पण तो स्थानिक राजकारणामध्ये सभागृहामध्ये काम करत असताना वरचा माइंडेड लोकांनी जे दिला होता तो माइंडेड म्हणून इथं लोकांनी आम्हालाही त्यांच्यासोबत राहणं बरोबर नाही. म्हणून आम्ही असहकार म्हणून आमच्या उपमहापौरांनी राजीनामा दिला दिला नव्हता. नक्कीच या संदर्भामध्ये कुठली मनधरणी शिवसेनेकडून होऊ शकते का, कारण फक्त उपमहापौरांचा राजीनामा अध्याप झाला? मनधरणी करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. यांचं जे म्हणणं आहे की आम्ही तत्वाशी काडीमोड करून सत्तेसाठी आम्ही एकत्र झालो, ज्यावेळेस यांनी अर्ध्या रात्री अजित पवार साहेबाचं घर फोडून अजित पवारला सोबत घेऊन 6:30 लोक झोपलेले असताना मुख्यमंत्र्याची जेव्हा शपथ घेतली तेव्हा यांचे तत्व कुठं गेले होते? हा तत्वाचा विषय नाही, जनतेच्या मागणीसाठी ह्या महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी उद्धव साहेब हे मुख्यमंत्री झालेले आहे. आणि यांचं जर म्हणणं असेल की आम्ही लोकांनी आम्हाला युती म्हणून निवडून दिलं, तर लोकांनी युती म्हणून निवडून देत असताना सभापती पण भारतीय जनता पार्टीचे आहे, मग त्यांनी का राजीनामा दिला नाही? म्हणजे एकीकडं सभापतीचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी सभा बोलवली जाते आणि दुसरीकडं भारतीय जनता पार्टीचे सदस्य असलेले आणि युतीचे उपमहापौर असलेले विजय औताडे राजीनामा देतात. म्हणजे नेमकं यांना करायचं काय किंवा यांचं म्हणायचं काय किंवा यांचं तत्व काय किंवा यांचं वरून आदेश काय आलेला आहे यांच्यामध्येच मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीचे सदस्य कन्फ्यूज आहे. आपण म्हणतो महापालिकेची निवडणूक, ही निवडणूक आता होऊ घातलेली आहे, त्याच्यानंतर जनतेचं माइंडेड आपल्याला माहिती आहे काय तर त्या पद्धतीनं आम्ही आमची रणनीती राखणार आहोत. नक्कीच एकूणच जर बघितलं तर आपण बघू शकतो की जे वरच्या पातळीवरती राजकारण होतं याचे पडसाद कुठं ना कुठंतरी स्थानिक पातळीवर उमटत आहेत आणि औरंगाबादमध्येही अशा पद्धतीनं युतीचा जो आहे ही काडीमोड होण्याची शक्यता आहे. कॅमेरामन महेश पवारसह अमय पाठक, AM न्यूज औरंगाबाद.